आपलं शहर आता स्मार्ट होत आहे, मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे? स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. पंतप्रधान मोदींचे आता दक्षिणेकडे लक्ष. विमान दुर्घटनेतील प्रवासी सुदैवाने सुखरूप बाहेर. सर्वोच्च न्यायालयाचा अदानी समूहाला दिलासा. रामराज्य येणार असल्याचा संत महंतांना विश्वास. स्मार्ट न्यूजने साधला स्वरकन्येशी संवाद. हिंदू कार्यकर्त्यांवरील अन्यायाचा भाजपकडून तीव्र निषेध. विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा भव्य मोर्चा. शास्त्रीनगर येथे मंगल अक्षता कलशाची भव्य शोभायात्रा. अनमोड महामार्ग 5 जानेवारी पासून बंदचा आदेश. महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या बैठक. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात, तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. आणि आता पाहूया सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या वर्षाची सुरुवात दक्षिण भारताच्या दौऱ्याने केली आहे. पंतप्रधानांनी दिनांक 2 जानेवारीला तामिळनाडूचा दौरा केला, तर बुधवारी केरळमध्ये त्यांची सभा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने दक्षिणेकडे लक्ष केंद्रित केलं आहे. दक्षिणेकडील राज्यातील लोकसभेच्या 131 पैकी 84 जागा या भाजपने कधीही जिंकलेल्या नाहीत. यावरून पक्षाची येथील कमकुवत स्थिती दिसते. भाजपपेक्षा पंतप्रधानांची लोकप्रियता येथे अधिक आहे. त्याचाच फायदा उठवण्यासाठी या दौऱ्याची निवड करण्यात आली आहे. उत्तर भारतामध्ये सत्ता प्रस्थापित केल्यानंतर आता दक्षिण भारतावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. लोकसभेसाठी या हालचाली आतापासून सुरू करण्यात आल्यामुळे आता दक्षिण दिग्विजयाची तयारी सुरू झाल्याची चर्चा होत आहे. विमान दुर्घटनेतील प्रवासी सुदैवाने सुखरूप बाहेर. टोकियो विमानतळावर विमानाचे लँडिंग होत असताना विमानाला अचानक भीषण आग लागली. सध्या सोशल मीडियावर जपान एअरलाइन्सच्या विमानाचा बर्निंग थरार व्हायरल होत आहे. जपान एअरलाइन्सच्या विमानाला जसा वणवा पेटावा तशी आग खालच्या बाजूने पसरली. ही घटना टोकियोच्या हानेडा या विमानतळावर घडली. या घटनेनंतर विमानतळ प्रशासन सतर्क होत अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात आले आणि या आगीवर ताबा मिळवण्यात यश आले. ही आग विमान रनवेवर लँड होत असताना लागली असल्याचं वृत्त आहे. तर कोस्ट गार्डच्या विमानाला धडक बसल्याने जपान एअरलाइन्सच्या विमानाला भीषण आग लागली. दरम्यान या विमानात 300 हून अधिक प्रवासी होते, मात्र त्यांना सुदैवाने सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा अदानी समूहाला दिलासा. अदानी हिंडेनबर्ग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला असून अदानी समूहाला मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने एसआयटी तपास नाकारला असून सेबीला चौकशी करण्यास सांगितले आहे. बाजार नियामक सेबीच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करण्याचे मर्यादित अधिकार आहेत, जे अदानी समूहावरील हिंडेनबर्गच्या आरोपांची चौकशी करीत आहेत. मुख्य न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे बी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने सर्वोच्च
न्यायालय सेबीच्या तपासात हस्तक्षेप करणार नाही असा निकाल दिला. उर्वरित दोन प्रकरणांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सेबीला 3 महिन्यांची मुदत दिली आहे. 24 नोव्हेंबर रोजी मुख्य न्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने अदानी हिंडेनबर्ग वादाशी संबंधित विविध याचिकांवर आपला निर्णय राखून ठेवला होता. सेबीची चौकशी योग्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. रामराज्य येणार असल्याचा संत महंतांना विश्वास. यंदाचे 2024 हे वर्ष महत्वपूर्ण आहे. आता रामराज्य येत आहे कारण श्री रामलल्ला अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या गर्भगृहात विराजमान होणार आहेत. तिथे 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. तसेच यंदा सार्वत्रिक निवडणुका होतील. या सर्व गोष्टी शुभ आहेत. देशातील नागरिकांसाठी हा महत्वाचा क्षण आहे असे राम जन्मभूमीवरील श्रीरामाच्या मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी मुलाखतीत सांगितले. आचार्य सत्येंद्र दास म्हणाले की देशात केवळ शांतता पर्व नव्हे तर रामराज्य येत आहे. मी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे. नवीन वर्षात खूप काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत. मुलाखत दिल्यानंतर ते जुन्या मंदिरात आरतीसाठी रवाना झाले. तिथे रामलल्लाला 56 भोग प्रसाद अर्पण करण्यात आला. स्मार्ट न्यूजने साधला स्वरकन्येशी संवाद. बेळगावची कन्या अंतरा कुलकर्णी ही कलर्स मराठी वाहिनीवरील सूर नवा ध्यास नवा या रियालिटी शोची उपविजेती ठरली आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यासह अनेक दिग्गज कलावंतांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. बेळगावकरांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. तिच्या यशाबद्दल तिचे अभिनंदन करण्यासाठी स्मार्ट न्यूज कार्यालयात तिची विशेष मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी तिने आपल्या या प्रवासाचा पट उलगडला. तिला तिचे आई वडील अमित कुलकर्णी आणि अक्षता कुलकर्णी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. आई याच आपल्या पहिल्या गुरु असून त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण संगीत क्षेत्रामध्ये उज्ज्वल भवितव्य घडवण्याचा प्रयत्न करत आहे असे तिने सांगितले. हजारो स्पर्धकांमधून तिची टॉप 10 मध्ये निवड झाली होती. एकाहून एक सरस गाणी सादर केल्याने तिला या पर्वाचे उपविजेते पद मिळाले. स्पर्धेचे प्रमुख परीक्षक महेश काळे आणि अवधूत गुप्ते यांनी तिचे विशेष कौतुक केले. त्याचबरोबर अभिनेता नाना पाटेकर यांनी देखील शाबासकी दिली. याचे आपल्याला विशेष कौतुक असल्याचे सांगितले. त्याचबरोबर माधुरी दीक्षित ने दिलेल्या शुभेच्छा कायम सोबत राहतील असेही अंतराने सांगितले. स्मार्ट न्यूजचे संपादक उपेंद्र बाजीकर आणि मुख्य प्रतिनिधी रवी मालशेट यांनी अंतराला शुभेच्छा दिल्या. नमस्कार रसिक प्रेक्षक हो, स्मार्ट न्यूजच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींना नेहमी भेटत असतो. आज ज्यांना आपण भेटणार आहोत, ज्यांना म्हणण्यापेक्षा जिरा असं म्हटलं पाहिजे, कारण तिने नुकताच सूर नवा ध्यास नवा ही स्पर्धा गाजवली आणि बेळगावचं नाव उज्ज्वल केलं. सूर नवा ध्यास नवा या स्पर्धेची उपविजेती ठरलेली अंतरा कुलकर्णी आज आपल्यासोबत आहे. तर आपण तिच्याशी संवाद साधणार आहोत. अंतरा, तुझं सर्वप्रथम स्मार्ट न्यूज परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन. तू ही स्पर्धा म्हणजे जिंकण्यासाठी काही पावलं दूर राहिली असलीस तरी आमच्यासाठी तू ही स्पर्धा जिंकलेली आहेस असं आम्हाला वाटतं. तर मला तुला असं विचारायचं आहे की या सगळ्या प्रवासाची सुरुवात कुठून झाली? ऍक्च्युली आधी सूर्यवर या नावाचे ऑनलाईन ऑडिशन्स होते आणि मला कॉल आला की व्हिडिओ पाठव, 1-2-3 व्हिडिओ पाठवायला सांगितलं गाण्यांचे. आणि मग व्हिडिओ पाठवल्यावर लगेच 2 दिवसानंतर कॉल आला आणि मग आम्हाला मुंबईला बोलवलं की तू सिलेक्ट झाली आहेस. मग तेव्हा मुंबईला जाऊन मेंटसच्या समोर एकदा आमचं ऑडिशन घेतलं त्यांनी आणि त्याच्यानंतर इमिडिएटली त्याच दिवशी रात्री त्यांनी कॉल करून आम्हाला टॉप 12 अनाऊन्स केलं की कोणकोण टॉप 12 आहेत. तर मग तिथून सुरुवात झाली सूर्नवा ध्यास नावाची. आणि मग ग्रँड प्रीमियरमध्ये माझं पहिलं गाणं श्रेया घोषाल मॅमचं होतं, आताचं गायका. तिथून सुरुवातच खूप छान झाली कारण माझ्या पहिल्या गाण्याला मला महेश सर आणि अवधूत सर दोघांकडून कमेंट मिळालं की माझा आवाज खूप छान आहे आणि मी फायनलपर्यंत नक्की पोहोचेन. तर सुरुवात चांगली झाली, मग पुढची गाणी पण छान झाली. अवधूत सर आणि महेश सर हे जे आयकॉन म्हणतो आम्ही मराठी याच्यातले, त्यांच्यासमोर जाताना काही लडपण वगैरे होतं का? ऍक्च्युली मी छोटी होते तेव्हापासूनची खूप मम्मी मला सगळ्या कॉम्पिटिशन्सला पाठवणार, तर ऑडिशन्सला पाठवणार, असं करत करत माझं कॉन्फिडन्स खूप वाढलं आणि आत्ता मला बिलकुल नर्वसनेस नाही आहे, टेन्शन नाही आहे. मी पूर्ण कॉन्फिडेंट होऊन स्ट्रेस फ्रीली गाणं म्हणते. तर आधी असं काय वाटलं नाही टेन्शन म्हणून, फक्त माझं बेस्ट द्यायचं आहे हे माझ्या लक्षात होतं. या सूर नवा ध्यास नवाच्या आधी सुद्धा म्हणजे तू कलर्स कन्नडच्या स्पर्धेमध्ये वगैरे सहभागी झाली आहे बालपणापासून, तर बालपणीच्या शिक्षणाचा अनुभव काय सांगशील? माझी पहिली गुरु माझी मम्मीच आहे कारण मम्मी पण गाणं शिकली आहे, घरात सगळे गाणं म्हणतात, माझं नावही गाण्यावर आहे कारण मम्मी पप्पांचं ड्रीमच होतं की मी सिंगर व्हावं. तर घरात पूर्ण म्युझिकलच माहोल म्हणतात ना तसं आहे. तर मग मम्मी फर्स्ट गुरु होती, मग मी मंजुश्री खोत टीचरकडे शिकले
मी जेव्हा 5 वर्षाची होते तेव्हापासून माझी सिंगिंग जर्नी सुरू झाली. आणि त्याच्यानंतर आता मी स्नेहा राजवीकर मॅमकडे शिकते आहे हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिक. आणि वोकल ट्रेनिंगसाठी मी रफिक शेख सर त्यांच्याकडे शिकते आहे. तर चालू आहे माझी सिंगिंग जर्नी आणि पुढेही चालत आहे. तुझी सिंगिंगची जर्नी ही जी आहे याच्यामध्ये याच्या आधीच्या अचीवमेंट्स काय होत्या, म्हणजे कन्नड कोकिलेमध्ये पण तू स्पर्श बघितली आणि तुला स्पर्धा. कन्नड कोकिलेमध्ये मी सेमीफायनलिस्ट होते, टॉप 10 पर्यंत पोचले होते. आणि त्याच्या आधी अँड टीव्हीवर लव इंडिया तर तिथं पण मी टॉप 20 पर्यंत पोचले होते. आणि आता रिसेंटली मी 9th-9th जेव्हा होते तेव्हा स्वर्णस्वर भारत म्हणून एक शो होता, डिवोशनल शो, सुरेश वाडकर सर जज होते. सुरेश वाडकरांचं नाव घेतलंस, त्याच्याशिवाय आता तर आम्ही बघितलं स्वर्णवादी आसनवामध्ये की तू अवृत्त रुपते महेश काळे यांच्यासोबत सुद्धा म्हणजे तुझ्याकडून चांगल्या कमेंट्स मिळाले. अशा आणखी कुणाकुणाचे तुला चांगल्या कमेंट्स मिळाले? ऍक्च्युली सुरणामध्ये असल्यामध्ये सगळ्यांचेच कमेंट्स खूप चांगले मिळाले. इवन गेस्ट पण कोण येत होते जे मोठे मोठे ॲक्ट्रेस ॲक्ट्रेसेस त्यांच्या शोच्या प्रमोशनसाठी येत होते तेव्हा सगळ्यांना मी खूप आवडले होते. आणि आता फिनालेमध्ये तर माझी काही मी एक्सप्रेस नाही करू शकत, पण माझा ड्रीम होता की मी कधी ना कधी माधुरी दीक्षितला भेटावं आणि फिनालेमध्ये तीच आली. आणि त्या मुमेंटला मी खूप खुश होते. आणि तिच्याकडून माझं गाणं माझ्या गाण्याबद्दल कमेंट ऐकताना की एवढं मला प्रेस करताना मला खूप छान वाटत होतं. आणि नाना पाटेकर सर पण आले होते तर त्यांच्याकडूनही मला खूप चांगले कमेंट्स मिळाले. सगळ्यांकडून कमेंट्स खूप छान मिळाले. आणि साधना सरगम मॅम जे एवढे मोठे सिंगर आहेत त्यांच्याकडून एवढे छान कमेंट्स ऐकताना मला खूप छान वाटलं. आता ही जी रियालिटीची क्रेज म्हणतो आपण की रियालिटी शोज बऱ्याच ठिकाणी वाढत आहे, तर असं म्हणजे याच्यामधून काय शिकायला मिळतं असं तुला वाटतं? ऍक्च्युली इथं रियालिटी शोमध्ये सगळ्यांपेक्षा इम्पॉर्टंट इज की खूप इम्प्रूव्हमेंट होतं सिंगिंगमध्ये. मी आता 3 महिने होते तिथं, पण 3 महिन्यात मला ना 5-6 वर्षाचं नॉलेज मिळालं तिथं. तर एवढं रियाज मी तिथं केले, तिथं सगळे मेंटर्स पण खूप चांगले होते. संपदा मॅम, संपदा बांदोडकर मॅम होते, स्वामी बांदोडकरचे, तर ते आम्हाला मेंटर होते. आणि चिंतामणी सर होते आम्हाला मेंटर, आणि अजित परब सर जे एवढे मोठे डायरेक्टर आणि कंपोजर आहेत तेही आम्हाला होते. तर त्यांच्याकडून असले ट्रिक्स पण म्हणू शकतो, रियाजचे थोडेसे टेक्निक्स म्हणू शकतो, खूप काही शिकायला मिळालं. आणि जसं मी सांगितले कंटेस्टंट्समध्ये सगळेच मोठे होते आणि मी एकटीच होती, तर ते सगळे ऑलरेडी म्युझिकल म्युझिकच्या फील्डमध्ये पुढे गेलेले होते. त्यांच्याकडूनही मला छोटं छोटं असू दे मोठं मोठं असू दे खूप काही शिकले मी तिथं. तर रियालिटी शोमध्ये तेच मोटिवेशन आहे खूपच. इवन जजेस सांगतात त्यांचे सगळे पण टिप्स आम्ही यूज करतो आणि ते पुढच्या फ्युचरमध्येही खूप आम्हाला उपयोगी येतात. रियालिटी शो किंवा याच्या बाबतीत जे आहे त्याच्यामध्ये स्ट्रगल बराच आहे, म्हणजे काय की संघर्ष वगैरे करावं लागतो, तर त्या दृष्टीनं तू काय सांगशील, म्हणजे शिकण्याच्या दृष्टीने तुला काय अनुभव आला? मी ॲक्च्युली असं मी माझ्या सिंगिंग जर्नीमध्ये खूप डिफिकल्टीज आले मला, काही आवाज खराब झाला म्हणजे खराब म्हणजे पूर्ण गेला होता माझा आवाजमध्ये. तर पण मी तेव्हा थोडेसे लो झाले होते, पण मम्मी पप्पानी कॉन्फिडन्स दिलं मला, अजून प्रॅक्टिस करवलं, मग असं कॉन्फिडन्स घालून घालून माझ्यात पूर्ण मला बस्ट केलं. तर मग मी कधी पण असं हार नाही मानले की नाही सोडून टाकले असं नाही, कधी पण मी मेहनत करत राहिले, रियाज करत राहिले. सुरणामध्ये आसनामध्येही असं शेड्यूल खूप हॅक्टिक असतं की एक गाणं आलं ते करायचं आणि परत शूट संपला की नेक्स्ट गाणं. तर मग आम्हाला रेडी असायलाच पाहिजे कारण शो आहे, कॉम्पिटिशन आहे, तर मेहनत तर खूप करावी लागते आणि तेवढी मेहनत आम्ही सगळ्यांनी केली. म्हणजे कॉम्पिटिशन एज सच बरीच टफ होती असं आम्हाला जाणवत होतं आम्ही जेव्हा बघायचो शो, त्यावेळी बरीच टफ आहे कॉम्पिटिशन असतो आणि सगळे मोठे होते ना, तर कॉम्पिटिशन खूप टफ होता, तरी मी माझं बेस्ट दिलं. तू आता एवढी मोठी स्पर्धा जिंकून आलेली आहे, तुझा सूर सगळ्या महाराष्ट्रातच नव्हे तर जिथं जिथं मराठी कलर्स बघितलं जात आहे तिथं पोचलेला आहे, तर तो सूर आमच्या स्मार्ट न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत पण पोचला पाहिजे असं मला वाटतंय. तर तू एक दोन ओळी गुण म्हणून आम्हाला. किती रामने तुला आठवावे डोळ्यातले पाणी पहावे, किती रामने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नद्याने वहावे, किती हाक द्यावे तुझ्या मनाला किती थांबवावे
मी माझ्या दिलाला किती रावडूनी जीवाने हसावे, किती रानव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. धन्यवाद अंतरा, आमच्या प्रेक्षकांपर्यंत तू ह्या आमच्या भावना पोहोचवल्यास प्रेक्षकही काय खुश होतील. तू तुझं बेस्ट दिलेलं आहे, स्पर्धेची उपविजेती झालेली आहेस, त्याबद्दल तर तुझं अभिनंदन आहेच. पण आम्ही स्मार्ट न्यूज परिवाराच्या वतीनं तुझं एक छोटस भेटवस्तू देऊन तुम्ही तुझं अभिनंदन करणार आहोत. हिंदू कार्यकर्त्यांवरील अन्यायाचा भाजपकडून तीव्र निषेध. हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांवर पोलीस यंत्रणा अन्याय करत आहे याची उदाहरणे राज्यभरात दिसून येत आहेत. याचा निषेध नोंदवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने बुधवारी शहरातून मोर्चा काढण्यात आला, तसेच जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. हुबळी येथे हिंदू कार्यकर्त्यांना अटक करण्याचे कारस्थान पोलिसांनी केले आहे. या प्रकारामुळे सरकार हिंदुत्वेषी असल्याचे दिसून येत आहे. सरकारने अशा प्रकारच्या कारवाया थांबवाव्यात अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून भाजप लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला. काँग्रेस सरकारने सातत्याने हिंदू समाजावर अन्यायाची भूमिका घेतली आहे. यापुढील काळात असा प्रकार सुरू राहिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा भव्य मोर्चा. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात सरकार टाळाटाळ करत आहे, त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. यांच्या समस्यांचे निवारण त्वरित करावे, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवेबाबत सरकार उदासीन आहे. त्यांना आवश्यक वेतन श्रेणी तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ केली जात आहे, याचा कर्मचारी संघटना निषेध करीत आहे. या समस्यांचे निवारण त्वरित करावे अशी मागणी करण्यात आली. शास्त्री नगर येथे मंगलाक्षता कलशाची भव्य शोभायात्रा. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांच्या वतीने अयोध्येतून आलेल्या पवित्र अक्षता मंगल कलश अभियानासाठी न्यू गुडशेड रोड पासून संपूर्ण शास्त्री नगर विभाग येथे शोभायात्रा काढण्यात आली. तरी सर्वांनी आपापल्या दारात रांगोळी काढून स्वागत केले आणि शोभायात्रेमध्ये येऊन शोभा वाढवली. मंगळवारी संध्याकाळी शास्त्री नगर तिसरा क्रॉस येथील श्री गणेश मंदिर मध्ये भजन व महाआरती करण्यात आली. सर्व पुरुष वर्ग पांढरे कुर्ते आणि केशरी शेला व महिला वर्ग केशरी साडी परिधान केले होते. टाळ, ढोल, ताशा श्रीरामचे नामस्मरण करत वातावरण भगवेमय केले. त्यावेळी शास्त्री नगर गणेश मंडळ, शास्त्री नगर युवक आणि महिला मंडळ यांची उपस्थिती होती. अनमोड महामार्ग 5 जानेवारी पासून बंदचा आदेश. गोवा बेळगाव महामार्गावरील अनमोड घाट मार्ग दिनांक 5 जानेवारी ते 25 जानेवारी पर्यंत अवजड वाहनांना बंद करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. लघु वाहनांना मात्र रामनगर पासून अनमोड पर्यंत जाण्यासाठी रामनगर, तिनेघाट, मारसंगाळ मार्ग देण्यात आला आहे. अनमोड कॅसरलॉक, चांदेवाडी, जगलबेट मार्गे मार्ग देण्यात आला आहे. तर रेल्वे विभागाच्या डबलिंग कामासाठी सदर मार्ग बंदचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. अवजड वाहनांना अळणावर हल्याळी यल्लापूर मार्गे गोव्यासाठी जाण्याचा मार्ग देण्यात आला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या बैठक. 17 जानेवारी हुतात्मा दिन आणि कन्नड संघटनांकडून सुरू करण्यात आलेल्या दडपशाहीबाबत चर्चा करून रूपरेषा ठरवण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची गुरुवार दिनांक 4 रोजी दुपारी 3 वाजता मराठा मंदिर येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करून महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत, त्यामुळे मध्यवर्ती समितीच्या सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी व कार्याध्यक्ष मनोहर किनेकर यांनी केले आहे. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विरामाची, तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज. आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे. श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो, आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000+ स्थळे उपलब्ध. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध.
आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSE देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSE द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहां तक कि होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSE द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम. खुशियाँ लाए आराधना. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात पुढची बातमी. अळणावर येथून कामासाठी बेळगावात आलेल्या महिलेचे 1.5 तोळ्यांचे मंगळसूत्र लांबवल्याची घटना सोमवार दिनांक 1 रोजी रात्री 9:15 सुमारास बेनन स्मिथ स्कूल जवळील बोळात घडली आहे. या प्रकरणी शांतला वीरशेठ यांनी कॅम्प पोलिसात फिर्याद दिली. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, शांतला यांचे पती निवृत्त जवान असल्याने त्यांचे बेळगावात मिलिटरी कॅन्टीनचे कार्ड आहे. सोमवारी हे दाम्पत्य खरेदीसाठी बेळगावला आले होते. यावेळी त्यांनी आपली कार बेनन स्मिथ स्कूलच्या बाजूला असलेल्या बोळात थांबवली होती. खरेदी अटकून ते कारकडे निघालेले असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्राला हिसडा मारून पळवून नेले. त्यांनी आरडाओरडा करेपर्यंत भामटे पसार झाले होते. बेळगावात होणार प्लास्टिक मिश्रित रस्ता. महापालिकेकडून पहिल्यांदाच शहरात प्लास्टिक मिश्रित डांबरापासून रस्ता करण्यात येत आहे. महापालिका कार्यालयासमोरील या प्रायोगिक रस्ता कामाला नगर प्रशासन मंत्री रहीम खान व पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. महापालिकेसमोरील 90 मीटर लांबीचा व 11 मीटर रुंदीचा रस्ता प्लास्टिक मिश्रित डांबरापासून करण्यात येणार आहे. या रस्त्यासाठी 180 किलो प्लास्टिक वापरण्यात आले आहे. मंत्री खान व मंत्री जारकीहोळी यांच्या उपस्थितीत महापौर शोभा सोमनाचे यांनी कुदळ मारून रस्ता कामाला चालना दिली. यावेळी आमदार राजू सेठ, विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते. अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांची बदली. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेत कार्यरत असलेल्या अधीक्षक अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांची अखेर मंगळवारी बदली झाली आहे. नगरविकास खात्याच्या सचिवांनी हा आदेश बजावला आहे. लक्ष्मी निपाणीकर महापालिकेत सुमारे 10 हून अधिक वर्षांपासून कार्यरत होत्या. काही महिन्यांपासून त्यांच्या बदलीच्या चर्चा सुरू होत्या. अखेर मंगळवारी नगरविकास खात्याकडून त्यांच्या बदलीचा आदेश बजावण्यात आला आहे. बदली झाली असली तरी आदेशात ठिकाण नमूद नाही. खानापूर तालुक्यातील चंदेवाडी गावात चोरी. चंदेवाडी तालुका खानापूर येथे आज दिवसा ढवळ्या चोरट्यांनी आपला मोर्चा वळवला व 30,000 रुपयांचा मुद्देमाल पळवला. नारायण लक्ष्मण सुतार यांच्या घरातील मागच्या बाजूने चोरट्यांनी आत प्रवेश केला व सामानात नासधूस केली. ट्रंक पेटीतील रोख रक्कम व चांदीची जोडवी चोरली. घरी कोणीही नाही हे चोरट्यांना माहीत होताच त्यांनी मुद्देमालावर डल्ला मारला. चंदेवाडी सारख्या एका छोट्याशा खेड्यात हा चोरीचा प्रकार घडल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. घराची भिंत कोसळून एकाचा मृत्यू. बडाल अंकलगी येथे घराची भिंत कोसळून एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. चन्नप्पा कुरबर असे मयताचे नाव आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या घटनेमुळे गावातून हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचे वृत्त समजताच हिरे बागेवाडी पोलिसांसह विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, तहसीलदार बसवराज नागराळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आमदार हट्टीहोळी यांनी कुरबर कुटुंबाचे सांत्वन करून सरकारकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान आमदार हट्टीहोळी यांनी भेंडीगिरी गावाला भेट दिली.
मंत्री लक्ष्मी हेबाळकरांची नावगेला भेट. नावगे गावात सोमवारी तुफान दगडफेक व गृहोपयोगी साहित्यांची मोडतोड केल्याची घटना घडली होती. यामुळे गावात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. घटनेनंतर महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांनी मंगळवारी गावात भेट देऊन पाहणी केली. ग्रामस्थांनी पोलीस यांच्याशी चर्चा करून गावामध्ये शांतता राखण्याचेही आवाहन केले. पोलिसांकडून परिस्थितीचा आढावाही घेतला. अभियंत्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन. येथील सुवर्णसौधमध्ये अभियंत्यांसाठी आयोजित 2 दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते मंगळवारी झाले. हे शिबिर नव्याने नेमणूक करण्यात आलेल्या सहाय्यक अभियंता कनिष्ठ अभियंत्यांसाठी मर्यादित आहे. 2 दिवसीय शिबिरात मिळणाऱ्या माहितीचा पुरेपूर लाभ घेऊन कामावर कौशल्य मिळवावे असा सल्ला पालकमंत्र्यांनी दिला. मुख्य अभियंता एच सुरेश, बेळगावचे कार्यकारी अभियंता एस एस सोबरद यांसह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. राणी चन्नम्मा विद्यापीठ विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न. ज्ञानाशी प्रामाणिक राहून प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश नक्कीच मिळते असे प्रतिपादन राणी चन्नम्मा विद्यापीठ मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर चंद्रकांत वाघमारे यांनी केले. आरसीयू मराठी विभागाच्या एमए प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत कार्यक्रम झाला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. व्यासपीठावर मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर मैजुद्दीन मुतवल्ली व डॉक्टर संजय कांबळे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले. यावेळी डॉक्टर कांबळे यांनीही विचार मांडले. चंदगड मधील कामगाराच्या वारसांना 50 लाख. म्हाळुंगे येथील इको केन शुगर्समध्ये बॉयलर विभागातील वेस्ट बगॅसच्या बेल्टमध्ये सापडून ठार झालेला कामगार नामदेव नागो गुरव याच्या नातेवाईकांना कारखान्याकडून 50 लाखांची नुकसान भरपाई देण्यात आली. कंपनीचे अधिकारी सतीश अनगोळकर यांनी या निधीचा धनादेश नातेवाईकांकडे सुपूर्द केला. गुरव हे बॉयलर विभागात वेस्ट बगॅसकडे जाणाऱ्या बेल्टची चालू स्थितीत सफाई करत होते. त्यांचा जागीच मृत्यू झाला. या मृत्यूला कारखाना प्रशासनाला जबाबदार धरून नातेवाईकांनी 50 लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी केली होती. युवा निधीसाठी आठवडाभरात 2316 अर्ज दाखल. राज्यातील काँग्रेस सरकारची 5वी हमी योजना असणाऱ्या युवा निधी अंतर्गत अर्ज नोंदणीची प्रक्रिया 26 डिसेंबर पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत केवळ आठवडाभरात बेळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 2316 अर्ज दाखल झाले आहेत. येत्या शुक्रवारी दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी युवा दिनी पात्र अर्जधारकांच्या खात्यात योजनेअंतर्गत दरमहा बेरोजगार भत्ता जमा करण्यास सुरुवात होणार आहे. किती अर्जधारकांना योजनेचा लाभ मिळणार याबाबतचे चित्र योजनेच्या अंमलबजावणीनंतर स्पष्ट होणार आहे. सदर योजनेअंतर्गत अर्ज दाखल करण्यासाठी कोणतीही अंतिम मुदत देण्यात आलेली नाही. अर्ज दाखल करण्यासाठी पात्र बेरोजगार पदवीधर आणि पदविका धारकांची गर्दी दिसून येत आहे. भिडे गुरुजींचे उद्या आगमन. श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक आदरणीय भिडे गुरुजी यांचे गुरुवार दिनांक 4 जानेवारी रोजी बेळगावमध्ये आगमन होणार आहे. गडकोट मोहीम 2024 किल्ले श्री रायरेश्वर ते श्री प्रतापगड मार्गे श्री महाबलेश्वर अशी गडकोट मोहीम होणार आहे. त्याचे मार्गदर्शन करण्यासाठी तसेच अनेक विषयाचे नियोजन करण्यासाठी आदरणीय गुरुजींचे आगमन होत आहे. छत्रेवाडा अंथरुकर गल्ली इथे गुरुजींची बैठक होणार आहे. खानापुरात 13 रोजी शैक्षणिक प्रदर्शन. श्री महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटी तोपिनकट्टी संचलित शांती निकेतन पब्लिक स्कूल खानापूर यांच्या वतीने आमदार हलगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त खानापूर तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी शनिवार दिनांक 13 रोजी सकाळी 9:30 शांती निकेतन पब्लिक स्कूल खानापूर इथे शैक्षणिक प्रदर्शन आयोजित केले आहे. यासाठी सर्व मुलांनी वैयक्तिक किंवा सांघिकरित्या या प्रदर्शनात भाग घेता येईल. ही स्पर्धा 3 गटात आहे. 5वी ते 7वी, 8वी ते 10वी, 11वी ते महाविद्यालयीन असणार. मराठी, कन्नड, इंग्रजी, उर्दू भाषेसाठी असेल. येत्या 22 जानेवारीला ड्राय डे आणि सुशासन दिवस. 22 जानेवारी या दिवशी अयोध्येतील राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सगळ्या महोत्सवाची तयारी देशभरात सुरू आहे. आता छत्तीसगड राज्याने 22 जानेवारी या दिवशी ड्राय डे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा सोशल मीडियावर चांगलाच कौतुक होत आहे. छत्तीसगड या राज्याने 22 जानेवारीच्या दिवशी म्हणजेच रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या दिवशी ड्राय डे जाहीर केला आहे. मुख्यमंत्री विष्णू देवसा यांनी या दिवसाची घोषणा केली आहे. तसंच 25 डिसेंबर ते 2 जानेवारी या काळावधीत आम्ही सुशासन सप्ताह ठेवला होता असंही त्यांनी सांगितलं. कोल्हापुरात शिववर्जना महानाट्याचे 5 ते 7 जानेवारीला मोठं आयोजन.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य अभिषेक दिनाच्या 350व्या वर्षपूर्तीनिमित्त राज्य सरकारकडून राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांवरील महानाट्यांच्या प्रयोगाचे आयोजन केले जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दिनांक 5 व 7 जानेवारी 2024 रोजी या महानाट्याचे आयोजन शहरात क्रांती मैदान इथे केले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती जनसामान्यांना करून देण्यासाठी 3 प्रयोगांचे आयोजन एकाच ठिकाणी सलग 3 दिवस होणार आहेत. हे महानाट्य पाहण्यासाठी सर्वांसाठी मुफ्त प्रवेश असणार आहे. झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांसह शासकीय सदस्यांची माहिती गठित केली आहे. आमदार हत्तीवलींनी घेतली जळीतग्रस्तांची भेट. भेंडीगिरी येथील घराला शॉर्ट सर्किटने आग लागून मोठी हानी झाली. विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीओळी यांनी दलितग्रस्तांची भेट घेऊन त्यांनी धीर दिला. ज्योतिबा सामाई यांच्या मालकीच्या घराला शॉर्ट सर्किटने आग लागली होती. जीवनावश्यक साहित्यासह घराचेही नुकसान झाले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर आमदार हट्टीओळी यांनी त्यांची भेट घेऊन आर्थिक मदत दिली. तहसीलदार बसवराज नागराळ, पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते. धनंजय पटेल यांना बंधू वियोग. येथील उद्योजक आणि शांती केमिकल्स या फार्माचे भागीदार रजनीकांत रावजीभाई पटेल वय 66 यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटकेने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि बंधू उद्योजक धनंजय पटेल हे आहेत. राफेल नदालचा नव्या वर्षात पहिला विजय. 22 वेळेचा ग्रँड स्लॅम चॅम्पियन स्पेनचा राफेल नदाल याने जागतिक क्रमवारीतील 3र्या स्थानावरील माजी खेळाडू डोमिनिक थीमचा 7-5, 6-1 असा सरळ सेटमध्ये पराभव करत 2024 मध्ये पहिल्या विजयाची नोंद केली. मागच्या वर्षी जानेवारीत ऑस्ट्रेलियन ओपनच्या 2र्या फेरीत पराभूत झालेल्या नदालने तेव्हापासून कुठलाही सामना खेळलेला नव्हता. 37 वर्षांच्या नदालने आता 89 मिनिटात सामना जिंकला. जखमेतून सावरल्यानंतर कोर्टवर परतलेला नदाल येथे वाइल्ड कार्ड प्रवेशासह खेळत आहे. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत SR वॉरियर्स विजेता. युनियन जिमखाना मैदानावर जैन सेवा संघ आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत SR वॉरियर्स संघाने नाड ब्रह्मा 11चा 7 गड्यांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार करण बसरीकोडी, उत्कृष्ट फलंदाज आनंद कर्डी, उत्कृष्ट गोलंदाज रजत जैन, मालिकावीर प्रवीण शेट्टी यांना देण्यात आले. पहिल्या उपांत्य सामन्यात नाड ब्रह्मा संघाने जैन सेवा 11 संघाचा 8 गड्यांनी पराभव केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात SR वॉरियर्स संघाने मिड स्पॅशर संघाचा 1 धावेने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नाड ब्रह्मा संघाने 8 षटकात सर्व बाद 81 धावा केल्या. त्यांच्या आनंद कर्डीने 28, अक्षय पाटीने 20 धावांचे योगदान दिले. SR वॉरियर्स संघातर्फे करण बसरीकोडीने 2, राज जैन, दक्षित जैन, अमित कुडची यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. SR वॉरियर्स संघाने प्रत्युत्तरादाखल खेळताना 7.5 षटकात 3 बाद 82 धावा केल्या व सामना 7 गड्यांनी जिंकला. त्यांच्या करण बसरीकोडीने 30, अजिंक्य शिरगुप्पीने 35 धावांचे योगदान दिले. नाड ब्रह्मा संघातर्फे आर्यन उपाध्ये, पवन उपाध्ये यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे प्रणय शेट्टी यांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या संघाला चषक रक्कम देऊन गौरवण्यात आले. अक्षय पत्रावळी, पवन उपाध्ये, अनिल काडवी, मयूरजी, प्रवीण शेरी, साईकुमार जिनगौडा, युवराज हुजारी उपस्थित होते. प्रोत्साहन धनासाठी क्रीडापटूंना आवाहन. युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयातर्फे क्रीडापटूंना प्रोत्साहन धन देण्यात येणार असून अर्ज मागवण्यात आले आहेत. येथील युवा सबलीकरण व क्रीडा खात्याने हे अर्ज मागवले आहेत. जानेवारी ते डिसेंबर 2023 या वर्षभरात मान्यताप्राप्त क्रीडा संस्था संघांकडून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पदक प्राप्त किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवलेल्या क्रीडापटूंनी अर्ज करावयाचे आहेत. पात्र क्रीडापटूंनी युवा सबलीकरण व क्रीडा खाते कार्यालय नेहरू नगर बेळगाव येथून विहित नमुन्यातील अर्ज मिळवून त्यामध्ये संपूर्ण माहिती भरावी. आपले अर्ज क्रीडा खाते कार्यालयात 12 जानेवारी पूर्वी पोहोचतील अशा बेताने पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे. 7-8 जानेवारी रोजी चिकोडी विधानसभा मतदारसंघाची कबड्डी स्पर्धा. ग्रामीण भागातील सुप्त कलागुणांचा सन्मान करणे हा त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी चिकोडी विधानसभा मतदारसंघातील अण्णासाहेब जोल्ले खासदार करंडक पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा 7 ते 8 जानेवारी रोजी एकसंभा शहरातील शिवशंकर जोल्ले कन्नड शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात येणार असल्याचे मॅग्नम टफ कंपनीचे संचालक बसवप्रसाद जोल्ले म्हणाले. चिकोडी तालुक्यातील एकसंभा शहरात पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी चिकोडी लोकसभेच्या अखत्यारीतील 8 विधानसभा मतदारसंघात या प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले असून प्रत्येक मतदारसंघातून 15 हून अधिक महिला संघ आणि 65 हून अधिक पुरुष संघांनी सहभाग घेऊन ती यशस्वी करतील.
त्याचप्रमाणे चिकोडी विधानसभा मतदारक्षेत्रातून आणखी संघ सहभागी होण्याची अपेक्षा आहे. पहिले बक्षीस रुपये 21,000, दुसरे बक्षीस 15,000 रुपये, तिसरे आणि चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी 7,500 रुपये असेल असे ते म्हणाले. यावेळी आशा ज्योती मतिमंद बाल विद्यालयाचे अध्यक्ष ज्योतिप्रसाद जोल्ले, जयानंद जाधव, अप्पासाहेब जोल्ले, कल्लाप्पा जाधव, संजीव पाटील, विकास पाटील, मनोज किचडे, अन्वर दाडीवाले, लक्ष्मण कवाडे, आनंद पाटील, अभिनंदन पाटील, सिद्रादादा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.